आपण रस्त्याने जात असताना जर मांजर आडवे गेले तर तो अपशकुन असतो, अशुभ संकेत असतो असे म्हटले जाते। आपल्या कामात किंवा प्रवासात विघ्न येणार, आपले काम होणार नाही असा अनेकांचा समज असतो। मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर अनेक जण थांबतात आणि पुढे जाण्याचे धाडस करत नाहीत। काही जण 10 पावले मागे येऊन मग समोर जातात। खरंच मांजरीमध्ये एवढी शक्ती आहे का की फक्त तुमचा रस्ता ओलांडून ती तुमचे काम बिघडवू शकेल? मांजर आडवी गेल्याने खरंच अपशकुन होतो का की यामागे दुसरेच काहीतरी रहस्य आहे? अंधश्रद्धा आणि रहस्याच्या या भागात आपण मांजरीचे रहस्य बघणार आहोत। मांजर आडवी गेल्यास कसा अपशकुन होतो ते बघणार आहोत। चला तर मग मांजरीचे रहस्य बघूया। मांजरीला भारतात अशुभ मानले जाते। काळे मांजर असेल तर ते अधिकच अशुभ असते असे लोक मानतात। मांजर आडवी गेली तर काम होत नाही असा समज लोकांमध्ये आहे। त्यामागचे कारण बघूया। पूर्वीचे लोक जेव्हा प्रवास करायचे तेव्हा त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बराच वेळ लागायचा। त्यांना जंगलाच्या आणि शेताच्या रस्त्यातून जावे लागायचे। अनेकदा त्यांचा प्रवास रात्रंदिवस सुरू असायचा, कारण ते पैदल किंवा बैलगाडीने प्रवास करायचे। जंगलातून प्रवास करताना अनेकदा असे व्हायचे की मांजरासारखा भित्रा प्राणी रस्त्याच्या आडवा जायचा। अनेकदा मांजर रस्त्यातून आडवे गेले किंवा पळत गेले तर तेव्हा त्याच्या मागे जंगलातील मोठा प्राणी लागल्याचे दिसायचे। मागे धोका असल्यामुळे मांजर रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जायचे। शिकारीसाठी मोठे जनावर मांजराचा पाठलाग करायचे, त्यामुळे मांजर दिसली की लोक जरा वेळ थांबायचे, आजूबाजूला नीट बघायचे की एखादे जंगली जनावर तर येत नाही आहे। कारण जंगली जनावरापासून मांजरीलाच नाही तर माणसांनाही धोका राहायचा, त्यामुळे ते थांबायचे, नीट बघायचे आणि मगच पुढे जायचे। आणखी एक कारण की रात्री मांजरीचे डोळे खूप चमकायचे, त्यामुळे बैल किंवा घोडा घाबरायचा। त्यामुळे ही प्रथा रूढ झाली असावी की मांजर आडवे गेले तर तो अशुभ संकेत असतो आणि पुढे जाणे अशुभ असते। आता आपल्याला जंगलातून जाण्याची गरज नाही, आपल्याकडे गाड्या आणि रस्ते आहेत। त्यामुळे मांजरासारख्या छोट्या प्राण्याला घाबरणे आणि तिला अशुभ समजणे मूर्खपणा आहे। मांजरासारख्या गोड प्राण्याला अशुभ मानणे आणि तिच्यामुळे आपल्या जीवनात संकटे येतात असे समजणे चुकीचे आहे। भारतात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लोक त्यामागचे कारण समजून न घेता त्या गोष्टी करतात आणि पाळतात। आता तुम्हाला मांजर आडवे जाण्याचे रहस्य समजले आहे, त्यामुळे बुद्धीचा वापर करा आणि अंधश्रद्धा पाळू नका। अंधश्रद्धा आणि रहस्याचा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा। स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड।